शादीशुदा प्रेमी ने महिला के पूरे परिवार पर जानलेवा हमला कर दिया। घटना अजनी थाना अंतर्गत टोली बस्ती में हुई है, जिसकी शिकायत दर्ज कराने परिवार सहित बस्ती के करीबन सैकड़ों लोग अजनी पुलिस स्टेशन पहुंचे। जानकारी के मुताबिक फिरियादी आकाश बरागीर उपहाड़े होली के दिन जब अपने परिवार के साथ होली खेल रहे थे, तभी बस्ती में रहने वाले आरोपी, जो कि आकाश का दूर का रिश्तेदार भी है, वो उस जगह पहुंचा जहां फिरियादी अपने परिवार के साथ इस जगह होली खेल रहा था। इस जगह आरोपी ने फिरियादी की पत्नी को रंग लगाकर उसे प्रपोज करते हुए आई लव यू कह दिया, जिसके बाद महिला ने अपने पति से आरोपी की शिकायत भी की, जिसके बाद गुस्से में आकर पति ने आरोपी के साथ हाथापाई की, जिसके बाद आरोपी ने पीड़ित महिला के घर जाकर महिला के पति को धमकाते हुए कहा कि अगर मेरी शिकायत पुलिस में की गई तो इसका अंजाम ठीक नहीं होगा, जिसके बाद परिवार वालों ने फिरियादी पति को समझाते हुए मामले की शिकायत ना करने की सलाह दी। इस बात का महिला पर भारी असर हुआ, जिससे महिला ने अपनी जान लेने तक की भी कोशिश की, पर गनीमत रही कि महिला को परिवार वालों ने तुरंत अस्पताल पहुंचाया, जिससे समय रहते महिला की जान बच गई। इस घटना के पूरी तरह से शांत होने के बावजूद भी आज शनिवार सुबह करीब 9 बजे आरोपी संजय मानकर अपने कुछ साथियों के साथ फिरियादी के घर पहुंचा, जहां उसने फिरियादी के परिवार वालों के साथ मारपीट की और अपने पास मौजूद हथियारों से पीड़ित महिला की सांस और 2 जेठ को गंभीर रूप से जख्मी कर दिया, जिनका इलाज मेडिकल के ट्रॉमा सेंटर में चल रहा है। तो वहीं पीड़ित महिला, उनके ससुर और पति को मामूली चोटें आई हैं। घटना के तुरंत बाद सभी पीड़ित परिवार वालों सहित बस्ती के करीब 100 लोग आरोपी के खिलाफ शिकायत दर्ज कराने अजनी पुलिस थाने पहुंचे। इसके बाद पुलिस ने शिकायत दर्ज कर आरोपियों को हिरासत में ले लिया है, आगे की जांच जारी है। पुष्पा का सा तगड़े मैं भाभी चे वजन झाली झगड़ा, मैं भाभीला या लोक काय बगला अस पकला असन बोललेला होय, तर मैं भाभीने घरी येऊन सांगितलं तर मावा भाऊ गेला समजवायला, त्याला होळीच्या दिवशी मारलं पंचमीच्या दिवशी, तर आम्ही चुपचाप राहिला, घरच्या लोपऱ्या लोकांनी आम्हाला सांगलं काय जाऊ द्या म्हणून आपशी मामला होय, तर आम्ही न शांत केला, तर आज काय झालं आम्ही बसलेला होता तर आमच्याकडल्या बाया लोकने आल्या आम्हाला पूस लागले, आमचं पूस तपास करू लागल्या काय बाई तुमच्या घरी काय मॅटर झाला, तर तेच आम्ही सांगत होतो काय अशा असं घडलं, तर ह्या काहीच घर आमच्या घराजवळच आहे। संजय मानकर, उत्तम मानकर, जय मानकर, रानू सैजी, आनंदराव, जय, अमन, अनिल, अर्जुन, मग ह्या लोक पूर्ण अवजार घेऊन आणि काट्या घेऊन आलं, माझ्या आईचा ओठ कापून टाकला, माझ्या बहिणीला लागलं डोक्ष्याला, आणि माझ्या भावाचं बी डोक्सं फुटलं, मग 3 भाऊ भरती आहेत, मग आई बी भरती आहे, मी आईला अवजार मारला चाकू या लोकांनी, आणि आता आमचा निर्णय पूर्ण लावून द्या येतो, या लोकांचं 1 बार नाही 10 वेळा झालं, आमच्या घराला कधी सुखानं खाऊ नाही देत, कुण्या कचऱ्याहून कुण्या पाण्याहून आम्हाला जैतनी झगड्याच करतात, नाही 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 प्रॉपर्टी नाही काय नाही, हो माझ्या सुरुवात तर माझ्या भाभीहूनच झाली, तिला बोलवतो मी जाय भाभीला घेऊन ये बरं, हो ते म्या वहिनीला होळीच्या दिवशी तिला गुल्हार लावला होता यानं आणि तिथं परपोस मारला काय, मी तुला प्यार करून राहिलो, त्या रागावर म्या वहिनीनं गोळ्या खादल्या, 4 दिवस मेडिकलमध्ये भरती राहिली माझी वहिनी, हो तर त्या मेडिकलमध्ये भरती राहिली, तर तिथं काय आम्ही बयान दिलं नव्हतं, तर आमच्या लोकांनी काय केलं झालं ते झालं बा ती घटना पार पडली, आम्ही घरी आलो तर पुन्हा ती घटना घडली, नाही आमच्या काही नातेवाईक नव्हते काहीच नव्हते, दूरचे रिश्तेदार आम्ही त्याला वडकत नाही, मग फक्त मग 6 भाऊ आहेत आणि आम्ही तिघ्या बहिणी आणि मग बाप महिमा आहे, हो हो आता कारवाई केली, लेकिन त्याला सजा लावा नाही तर त्याचं घर उपटून फेका, त्याने लिहिले म्हणले आमच्यावर या केला अत्याचार, आम्हाला न्याय मिळला पाहिजे, अन्याय नाही भेटला पाहिजे, आम्हाला साडीवर केलं मी बदलावर एवढा कपडा भी नाही ठेवला, 4 लोकांनी पाहिले, आज मग इज्जत भरून देते काय, मी काय कुवारी पोरग्या मी नवऱ्याची हो ना, आणि या महिला आणि बाई या 2 जीवाची आहे, हिच्या पोटावर लोडवडला आता मार, यामध्ये रहाटे टोली परिसरामध्ये एक बारगीर उफाडे आणि उत्तम मानकर असे दोघांचे कुटुंब एकमेकाच्या शेजारी राहतात, दोघेही एकमेकाचे नातेवाईक आहेत, यांच्यापैकी बारगीर उफाडे यांची सून आहे, हिला होळीच्या दिवशी उत्तम मानकरचा मुलगा संजय मानकर हा रंग लावण्याच्या कारणावरनं यांच्यामध्ये होळीच्या दिवशी वाद झाला होता, त्याचप्रमाणे हे एकमेकाच्या शेजारी राहत असल्याने यांचा एकमेकाच्या घराच्या जागेच्या वरनं देखील वाद आहे आणि त्या वादावरनं यांची आपसात बाचाबाची झाली होती, त्याच कारणाने हा वाद विकोपाला जाऊन आज मानकर फॅमिली जी आहे
त्याच्यातील संजय मानकर, त्याचे नातेवाईक, त्यांचा मुलगा जय मानकर, उत्तम मानकर, अमन उफाडे आणि सोहन रोहन हातागडे अशा ह्या सगळ्यांनी एकत्रित येऊन ही बारगीर उफाडे यांचे फॅमिलीतील त्यांची पत्नी, त्यांचा मुलगा आकाश यांना लाकडी दांड्यांनी आणि त्यांच्याकडील काही हत्यारांनी मारहाण करून जखमी, गंभीर जखमी केल्या आहे. त्या जखमींचे उपचार मेडिकलमध्ये सुरू आहे. या अनुषंगाने आम्ही उफाडे, बारगीर उफाडे यांच्या सुनेच्या तक्रारीवरून 354 विथ रायट अशा प्रकारचा गुन्हा दाखल करत आहोत. दोन्ही जे काही शेजारी शेजारी राहणार आहेत दोघांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यातील मुख्य आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि इतर आरोपींना ताब्यात घेत आहोत. अद्याप आम्ही यातील मानकर, संजू मानकर, उत्तम मानकर तर ॲडमिट आहे, अमन उफाडे आणि रोहन हातागडे असे 3 ते 4 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्यावरती त्यांचं रेकॉर्ड चेक करणं, गुन्हेगारी पार्श्वभूमी काय आहे का याबद्दल आम्ही माहिती घेत आहोत. यातील जखमी महिला जी आहे काया उफाडे, आकाश उफाडे यांचा उपचार सुरू आहे. NBCN न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ अक्सा अंसारी की रिपोर्ट.